जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा येथील रामनवमी उत्सवात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते महाआरती, आमदार राजेश पाडवींसह मान्यवरांची उपस्थिती. समस्त भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पावन जन्मदिन देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत असतानाच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात देखील खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते महाआरती करून रामनवमीचा महाउत्सव साजरा करण्यात आला. जय जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला. तळोदा येथे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलित करण्यात आले, त्यानंतर महाआरती करण्यात आली. जल्लोषात पार पडलेल्या या रामनवमी उत्सवात खासदार डॉक्टर हिना गावित, भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख खुलस चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी, गौरव वाणी, विलास डांबरे, हेमलूल मगरे, शिरीष माळी यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिवंत देखावे आणि चित्ररथ यांनी लक्ष वेधले. तळोदा येथील या उत्सवामध्ये शेकडोच्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घेतला. रामभक्तांच्या उपस्थितीने प्रमुख रस्ते व्यापले होते. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यातील रामभक्तांनी जय श्रीराम ता दणकेबाज घोषणा देत खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत राम जन्मोत्सव साजरा केला. जय श्रीराम च्या दणकेबाज घोषणा देत शहाद्यातील रामभक्तांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत अत्यंत जल्लोषात रामनवमी साजरी केली. लेझर किरणांच्या सहाय्याने सुशोभित केलेल्या वाहनावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा प्रमुख खुलस चौधरी, ओम शर्मा यांच्यासह स्थानिक मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पावन जन्मदिवस साजरा करण्यासाठी शहाद्यातील रस्त्यांवर समस्त रामभक्तांची गर्दी एकवटलेली दिसली. शहादा येथे प्रभू श्रीराम यांची काढण्यात आलेली भव्य रॅली लक्ष वेधून घेणारी ठरली. जागोजागी फडकणारे भगवे ध्वज, रामनामाचा गजर करणारे रामभक्त आणि आकर्षक प्रकाश योजना यासह काढण्यात आलेल्या त्या मिरवणुकीतील रामभक्तासमवेत सहभागी होऊन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सुद्धा आनंद घेतला. जय श्रीरामच्या घोषणा देऊन खासदार डॉक्टर हिना गावित जमलेल्या तरुणांच्या समूहाला प्रेरित करताना दिसल्या. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.